प्रसारित करत आहोत नभोनाट्य संसार हा सुखाचा लेखक चंद्रकांत बर्वे सादर करते विनायक मोरे नमस्कार मंडळी नमस्कार अग अग जरा येतेस का अग इकडे बरीच मंडळी जमली आहेत काय म्हणालात मंडळी जमली आहेत <laughs> मंडळी नमस्कार मंडळी <laughs> <laughs> मंडळी तुम्हाला माहितीये आमच्या लग्नाला म्हणजेच आमच्या सुखी संसाराला किती वर्ष ते करा करा अंदाज करा अहो <laughs> त्यांना काय अंदाज करायला सांगताय हो त्यांना तुम्हीच सांगा ना आपल्या प्रेमविवाहाला किती वर्ष झाली आहेत ते अग आपला प्रेमविवाह झाला कि अरेंज मॅरेज झालं ते महत्वाचं नाहीये ग आज आपल्या विवाहाला बरीच वर्ष झाली हे महत्वाचं <laughs> आणि प्रेमाला किती वर्ष झाली अग तुला माहितीये ना मी तर पहिल्यापासून तुझ्यावर प्रेमच करतोय लग्नाच्या आधी कितीतरी वर्ष आपण एकमेकाला ओळखत होतो ती सगळी वर्ष हो <laughs> जर प्रेमात जमा करायची म्हटलं आहो 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 नाही हो तसं म्हणत नाहीये मी मग आपलं प्रेम तेव्हा जमलं आठवतय ना तेव्हा 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 म्हणजे तेव्हाच म्हणतेस मग सांगतो एक दोन हा तशी आमच्या प्रेमाला बरीच अधिक सात वर्ष झाली आहो अगदी तेव्हाच नाही हो आता मी काय म्हणत होते जेव्हा आपण दोघच अगदी आपण दोघच ट्रेनच्या प्रवासात तेव्हा अगदी तेव्हापासूनच तुमच्यावर प्रेम जडलंय असो <laughs> मला वाटलं मला वाटलं की आपण तो सिनेमा पाहिला होता ना हा तेव्हापासून हो। सिनेमाची आवड जुळली याचा अर्थ प्रेम जमलं असं होत नाही हा हत्तीच्या मी आपलं त्या हिरोचा संवाद सगळ्यांच्या देखत म्हणून दाखवायचो आणि त्याला उत्तर म्हणून त्या हिरोईनचे संवाद तू म्हणायचीस तेव्हा 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 मला मी प्रेमात पडले नव्हते म्हणजे फक्त माझी सुद्धा स्मरण शक्ती तुझ्या इतकी चांगली आहे हे तुला आणि इतरांना कळावं म्हणूनच ते संवाद मी म्हणून दाखवायचे बस बाकी काही नाही बर मग आता तूच सांग की आपल्या प्रेमाला किती वर्ष झाली छे हो सगळ्या गोष्टी मीच कशाला सांगायला हव्यात तूच सांग ना ठीक आहे ठीक आहे अग प्रेमाला किती वर्ष झाली हे सांगणं महत्वाचं नाही नाही अजून लग्नाला बरीच वर्ष होऊन आपलं प्रेम टिकून हे महत्वाचं तसं लोकांच्या दृष्टीने आपलं प्रेम टिकून हे समजणं काही फार महत्वाचं नाही तर आपण कसं एकमेकांचं प्रेम टिकवून आहोत हे लोकांना समजणं जास्त महत्वाचं आहे येस येस हा तर मंडळी आमच्या प्रेमाचं रहस्य जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल राईट <laughs> तर ते मी तुम्हाला आत्ताच सांगून टाकतो हे बघ मी समस्त श्रोत्यांना आपल्या प्रेमाचं रहस्य सांगतो तोपर्यंत तोपर्यंत तुम्हाला एक फक्कडसा चहा करशील का <laughs> चालेल चालेल नाही नाही नको 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 आधी तुम्ही सगळ्यांना काय सांगताय ते मला ऐकायचंय नाहीतर तुम्ही काहीतरी भलतच सांगाल मग काय करायचं भलतंच मग अगं आपले श्रोते हे फार चाणाक्ष आहेत जाणकार आहेत मी जर काही भलत सलत सांगितलं तर ते ऐकून नाही घेणार नाही 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 पण तरी सुद्धा तुम्ही आधी माझ्या समोर श्रोत्यांना सांगा आणि मगच मी तुमच्यासाठी चहा टाकेन ठरलं तर ठीक आहे तर मंडळी ऐका आमच्या सुखी संसाराचं रहस्य म्हणजे आम्ही दोघही एकमेकांच्या आवडीचा एकमेकांच्या मताचा आदर करतो आणि त्यानुसार आचरण करतो बघा ना परवाच आम्ही हिच्यासाठी साडी घ्यायला गेलो होतो आता बर का साडी मी नेसली तरी पहावी यांनाच लागणार की नाही म्हणूनच की नाही मी खूप चोखंदळपणे साडीची निवड करते हो खरं सांगते मी हो साडी विकत घ्यायची म्हणजे आपण आपल्या कष्टाचे पैसे मोजतो तेव्हा तिचा रंग काठ पोत हे सगळं 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 आपल्या पसंतीचं नको का रंग काठ आणि पोत हे आपल्या पसंतीचं पाहिजे हो तर हे आहे अरे पण त्यासाठी ते दुकानातले सेल्समन त्याची मला किव येते अरे हो। म्हणजे किती प्रकारच्या साड्या किती गठ्ठ्यातून ते शोधून दाखवत असतात हे बघा शेवटी हा त्यांचा बिझनेस आहे मेहनत ही करावीच लागते काय काही बोलता तुम्ही हो, हो काय ते मी सांगतो तुम्हाला सांगा सांगा एकीकडे ती साड्या बघत होती मी आजचा पेपर पेपर वाचत होतो माझा संपूर्ण वाचून झाला तेव्हा हिनं बाकी साडी पसंत पण तिच्या मनात जो रंग होता ना तो तिला मिळत नव्हता असं सांगून शेजारच्या दुकानात प्रवेश केला अर्थात आम्ही पण पाठी तिथं मग मी व्हॉट्सॲपवरचे सगळे मेसेजेस अथ पासून इतिपर्यंत वाचून काढले तोपर्यंत हिनं तिथल्या साडीचा रंग आणि काट जरी आवडत असला तरी साडीचा पोत आवडला नाही असं सांगून समोरच्या शोरूम मध्ये एंट्री घेतली तिथं मी एस एम एस वाचले काही मित्रांशी फोनवर बोलणं सुद्धा केलं तोपर्यंत हिनं हव्या त्या रंगाची आणि पाहिजे असलेला जरीचा खाट असलेली पोत चालू शकणारी साडी नक्की केली पण विकत घेण्यापूर्वी आणखी नवीन काय आहे हे पाहण्यासाठी म्हणून ती शोरूमच्या वरच्या मधल्यावर गेली अगदी काही तसच नाही हा काय यांचं पेपर वाचन व्हॉट्सॲप पाहणं मित्रांशी फोनवर वायफळ बोलणं वगैरे चालू होतं ना म्हणूनच मी मार्केटमध्ये काय नवीन ट्रेंड आहेत ते समजून घेतलं म्हणजे कसं आहे ना पुढे कुणासाठी साडी घेताना सोयीचं व्हावं म्हणूनच दुकानात नवा आलेला माल जरा बघितला एवढेच बाकी काही नाही आणि काय हो हुँ? शेवटी साडी विकत घेण्यापूर्वी तुम्हाला दाखवते की नाही मी हा नाही खरं खरं सांगा तुम्हाला दाखवते की नाही किंमत तुम्हाला सांगते की नाही मी आणि शेवटी तुम्हाला पसंत पडली तरच ती आपण घेतो की नाही नाही आता खरंच सांगा तुम्ही मग बरं का शेवटी मला नावडणारी गोष्ट म्हणजे विकत घेताना कितीही किमतीची साडी असली तरी ती स्वस्तात मिळाली असंच सांगते म्हणजे आमची ही साड्या खरेदी वगैरेवर खूप खर्च करते त्याबद्दल माझी काहीच तक्रार नाही पण बरं का शेवटी खूप पैसे वाचले असं सुनावते हो हे बरोबर आहे का मंडळी यांना ना मार्केटचे ट्रेंड माहीतच नाहीत म्हणून हा सगळा घोटाळा नेहमीच होतो हे नेहमीच आहे आहे की नाही पटते की नाही तुम्हाला ट्रेंड ना ना? म्हणजे ट्रेंड हिच खरेदीच तंत्र बघितल्यावर मला नेहमी वाटत पूर्वी जेव्हा माणूस वनात वल नेसून राहायचा ना तेव्हाचा पुरुष हाच खरा लकी आहो तुमचा हा गैरसमज आहे बरं का म्हणजे आहो तेव्हाच्या बायकांनी नवऱ्याला त्या डोंगरावरच्या झाडांची साल काढून त्याचा काठ बनवा त्या झाडावरची पानं तोडा त्या वेलीची फुलं आणा अशी अनेक कामं सांगितली असणार अगदी नक्की पण सध्याचे पुरुष हो व्हॉट्सॲप पाहून होईपर्यंत आम्ही बायका आमचं शॉपिंग पूर्ण सुद्धा करतो मग हे मात्र खरं आहे का हा आता तुम्ही म्हणाल की आमच्यात कधी मतभेद होतच नाहीत का तर कधी कधी होतात हा नॅचरल पण एवढ्या तेवढ्या कारणांना आम्ही ते वाढून देत नाही hmm. आणि दुसऱ्याच्या मताला समजून घेऊन एकच निर्णय घेतो म्हणजे बरं का <laughs> हा आ, जागतिक बदलत्या स्थितीत आपल्या देशाची काय भूमिका असावी uh... किंवा uh... आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमावलीत कोणकोणते बदल व्हायला हवे या याबद्दल ना त्यांची मतं त्या, मी अगदी लगेच मान्य करते त्यांना मी कधीच विरोध करत नाही अगदी कधीच नाही हो की नाही हो थँक्यू थँक्यू मच त्याच्या बदल्यात घरात कोणतं टी व्ही चॅनल किती वाजता किती वेळ बघायचं याचा तिने घेतलेला निर्णय मला मान्य करावाच लागतो इतकंच नाही तर लोकसभा आणि राज्यसभा या दोघात जास्त महत्व कोणत्या हाऊसला द्यायला हवं यावर यांचं काही ठाम मत आहे ते मत मला अगदी अगदी मनापासून घरातल्या भिंतींना द्यायचा रंग रंग फर्निचर पडद्याचा घरातली पेंटिंग्स हे सगळं 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 अगदी माझ्या पसंतीनुसार हा आणि सिनेमा कोणता बघायचा कोणत्या हॉटेलमध्ये डिनर करायचं कोणत्या लग्नात किंवा फंक्शन मध्ये काय ड्रेस घालायचा किंवा सुट्टीत कुठं फिरायला जायचं हे सगळे निर्णय आमच्या सौ घेतात आहो अर्धावट माहिती सांगू नका का का का, का? काय ना मी यांची आवड लक्षात घेऊन निर्णय घेते हे मात्र खरं हे बघ हे बघ हो, आता खूप बोलून माझ्या घशाला कोरड पडली तेव्हा मला काही प्यायला देशील काही पेय सांगा ना काय पेय आणू थंड की गरम आ, सांगा थंड़ा। सांगा थंड नाही गरम आणते चहा आणू की कॉफी आणू मला वाटतं चहा आणते चहा फक्त एकच सांगा हा? ग्रीन टी ब्लॅक टी की दूध असलेला चहा ग्रीन टी सर्वात नको मी ना दूध असलेला चहाच घेऊन येते साखर घालू की नको म्हणजे साखरेचा हवा की बिनसाखरेचा हवा हा हे बघ बिन साखरेचा केलाच ना साखरेचा घ्या ना किती चमचे साखर घालू सांगा बघू एक चमचा एक नाही अर्धा चमचा साखर बरी आणि नेहमीची पांढरी साखरच ना का ऑर्गॅनिक शुगर का शुगर फ्री घालू हो मला वाटतं शुगर फ्री शुगर ब... फ्री नाही नको नको नेहमीची पांढरी साखरच बरी आहे हे बघ हे बघ तू असं कर ना काय सकाळचा चहा थोडासा शिल्लक आहे ना हो आहे तोच मला गरम करून दे तोच देऊ बरं ठीक आहे आत्ता आणते गरम करून आहोत गॅसवर गरम करू की मायक्रोवेव्ह मध्ये आवडतो का माय बघ हा तुझ्या मनाप्रमाणेच कर पण मला <laughs> गरम चहा देवास चालेल आत्ता घेऊन येते हा श्रोते हो आत्ता तुमच्या लक्षात आलं असेलच की मी यांचा यांच्या आवडीचा ती विचार करते <laughs> <संसार हां। हाँ। laughs> ते अशा या आमच्या सौ सौभाग्यवती आता आमच्या सुखी संसारात कोणाचं किती चालतं हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल ना तर मंडळी तुम्ही रोज सायंकाळी आम्ही ऑफिसातून येतो तेव्हा इथेच या खिडकीतून आमच्या दोघांचं बोलणं ऐका आणि हे ऐकणं चोरून ऐकणं असं समजू नका कारण मीच तुम्हाला तशी परवानगी देतोय परवानगी कसली विनंती करतोय प्लीज अगे hmm? आता कडक उन्हाळा आलाय खरंय तुमचं हो त्यामुळे थंड पाणी पिणं किंवा भरपूर पाणी पिणं ही काळाची गरज आहे तेव्हा आता आपण माठ सुरई किंवा नवा फ्रीज यातलं काहीतरी घ्याव नाही का हो 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 अगदी बरोबर बोलला तुम्ही थँक्यू भरपूर थंड पाणी पिणं ही काळाची खरीच गरज आहे मग सांग सांग आपण काय घ्यायचं ते <laughs> असं कसं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही म्हणाल ते आपण सरळ एखाद्या एक्सचेंज ऑफर मध्ये फ्रीज घ्यावा का नवा फ्रीज आ? नको बाई फ्रीजचं पाणी ना फारच थंड असतं आणि म्हणून ते तब्येतीला चांगलं नसतं त्यामुळे नाही नकोच ना फ्रीज नकोच फ्रीज नको नाही नको ओके ओके तू अगदी बरोबर बोललीस हो की नाही त्यामुळे मला वाटतं आपण छानपैकी सुरई किंवा माठ घ्यावा आता मार्केट मध्ये वेगवेगळ्या डिझाईनच्या निरनिराळ्या रंगातल्या सुरई आलेल्या आहेत कुणाचा आकार सिंह असतो तर कुणाचा एखाद्या मोह कशा नाही नाही नको बाई त्या सुरया नाही म्हणजे ती सुरई दिसायला जरी सुंदर असली ना तरी स्वयंपाकघरात आपल्या दोघांशिवाय कोण येणार आहे ती बघायला हा कोण येणार आहे सांगा बघू आणि बरं का सुरईत तसं पाणी फार मावतच नाही हा म्हणजे सारखं सारखं कोण पाणी भरत बसणार त्यात फार फार कंटाळा येतो बाई आणि बर का एकदा पाणी भरल्यावर ते थंड व्हायला देखील वेळ लागतो म्हणजे थोडक्यात काय सुरईत शो जास्त पण पाणी कमीच त्यामुळे त्या सुरया कितीही सुंदर आणि मोहक असल्यानं तरी आपल्याला त्या नकोतच आपल्याला त्या नकोत अजिबात नको सुरईत शो जास्त हा पाणी कमी, ते ते नकोत। नकोत। पाणी कमी। मी असं करतो हा छानपैकी माठ घेऊन येतो दे लाल रंगाचे माठ तर इतके छान आहेत ना तरी छान शोभून दिसतील अगदी कठीण आहे हो तुमच कठीण खरच कठीण आहे तुमचं अहो असं काय करता लाल माठ हे दिसायलाच फक्त छान असतात पण त्यात पाणी पुरेस थंड होत नाही काहीच कसं का कळत नाही हो तुम्हाला खरं म्हणजे मी पूर्वीच एकदा तुम्हाला सांगितलं होतं तुमच्या लक्षात राहत का काही हा अहो नशीब मी तुमची बायको हे तरी तुमच्या लक्षात आहे नाहीतर तेही तुम्ही आ... विसरला असतात किती वेळा काय काय सांगते सगळं विसरून लक्षात आलं माझ्या लक्षात आलं लाल माठ फक्त दिसायला छान असतात त्यात पाणी पुरेस थंड होत नाही बरोबर बोलला सॉरी 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 ठीक आहे मी असं करतो सरळ काळा कुळकुळीत माठ घेऊन येतो काळा कुळकुळीत माठ कस समजवायचं हो आहो ते जास्त भाजलेले असले ना तर कधी कधी नीट पाझरत नाहीत ते त्यामुळे पाणी पुरेस थंड होईलच असं नाही अच्छा मग ठीक आहे ठीक आहे बर मग आता तू सांग एक्सचेंज ऑफर मध्ये नवा फ्रीज घेऊ माठ घेऊ की सुरई नाही <laughs> नाही म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे आणि तुम्ही म्हणाल तेच घेऊ ना माझ्या आवडीप्रमाणे मी म्हणेन तस <laughs> मंडळी मंडळी ऐकलात ना किती विचार करते होई माझ्या आवडीचा हा तर मंडळी तुम्हाला आमच्या सुखी संसाराचं रहस्य काय आहे ते माहितीये ना मी कायम माझ्या बायकोच्या मनाचा विचार करतो आणि ती माझ्या आहो अर्चा वाटत गुड न्यूज म्हणजे गेले कित्येक दिवस मी ऑफिस मध्ये खूप काम करतोय हे तर तुला माहितीच आहे हो तर पण आता हुँ? ते प्रोजेक्ट पूर्ण झालंय आणि ऑफिसने मला विशेष रजा मंजूर करून चार दिवस हवापालट म्हणून कुठही जाऊन यायला सांगितलंय सांग बा। सांग डारिंग सांग कुठे जाऊया <laughs> असं काय ते तुम्ही सांगाल तिथे जाऊ आपण मी सांगेन तिथे हो ऐकलत ना किती विचार करते होती माझा डार्लिंग आपण छानपैकी राजस्थानची ट्रीप घेऊया राजस्थान राजस्थान नाही नाही नको 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 राजस्थान म्हणजे वाळवंट अहो शाळेपासून ते मनावर ठसलय छे वाळवंटात काय फिरायला जायचं का नाही नाही नकोच ठीक आहे ठीक आहे मग आपण असं करूया सरळ माथेरान किंवा अतिग खंडाल खंडाळा खंडाळा माथेरा हवेच्या ठिकाणी जाऊया हम्म खंड हवेची ठिकाण अगदी जवळ आहे ड्रायव्हर बरं ना? हो आहे ना काय फिरायलाच जायचो तर असं कुठेतरी लांब जायला नको का लांब जायला पाहिजे ओके ओके, मग आपण असं करूया काय काय सिक्कीम ला जाऊया गंगटोक हिमालयाच्या पर्वत रांगेत हिमालय नको 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 हो हिमालय म्हणजे बर्फ म्हणजे प्रचंड थंडी नाही नाही नको शिवाय त्या डोंगराळ प्रदेशात चढ उतार करण्याचं तुमचं वय आहे का आता जरा ट्रीप ठरवताना ना वयाचा विसर पडू देऊ नका हा थोडा विचार करा आणि मग ठरवा ओके ओके आपण असं करूया काय गोव्याला जाऊया सुंदर समुद्र छे हो तेवढ्यासाठी त्या ते समुद्रासाठी गोव्यापर्यंत जायची काय गरज आहे मुंबईत देखील समुद्र आहेच की अगदी गेटवे ऑफ इंडिया पासून ते पार गोराई पर्यंत कुठेही जा आहेस समुद्र तेवढ्यासाठी गोव्याला जायचं म्हणे ठीक बरं मग आता तू सांग कुठे जाऊया आपण ते मी नाही नाही हो म्हणजे तुम्हीच ठरवा तुम्ही सांगाल तिथे हो <laughs> मी सांगेन तिथे हो। मी सांगेन तिथे मंडळी ऐकलत ना ती देखील माझा किती विचार करते <laughs> ते मंडळी तुम्हाला आमच्या सुखी संसाराचं रहस्य काय आहे ते पटत आहेच ना अहो मी कायम माझ्या बायकोचा मनाचा विचार करतो आणि ती माझ्या आहो हरीच्छा आलीच वाटत ती Hmm. Oh, काय ऑफिसातून दमून आली दिसते हो ना oh, no. आपण रात्रीच्या जेवणाचा त्रास घेऊ नको सांग खरच येस आपण कुठेतरी बाहेर जेवायला जाऊया ओ आव स्वीट ऑफ यू माय डिअर सांग सांग कुठे जाऊया ईश मी काय सांगू तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही म्हणाल तिथे ऐकतात ना मंडळी तुम्ही सांगाल तिथे ती माझा किती विचार करते बघितलं ना मला असं वाटतं माहितीये का त्या समोरच्या मॉल मध्ये ते नवीन चायनीज रेस्टॉरंट सुरू झाले ना नाही नाही चायनीज नको हा चायनीज नको नको हो त्या चायनीज वस्तू जशा तकलादू असतात ना तसंच त्यांचं ते जेवण सुद्धा उ जेवणात अजिनो मोठं वापरतात ना त्यामुळे ना सांगते okay, 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 okay. मी सांगते ओके 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 आपण असं करूया मी गाडी काढतो आणि सरळ हायवे वरती तो जो पंजाबी ढाबा आहे ना तिकडे जाऊया आणि मस्त हो। आज कोणवारी माहितीये ना तुम्हाला कसं विसरता हो तुम्ही मी आज नॉनव्हेज कधीच घेत नाही एवढे साधा लक्षात नाही का हो तुमच्या काय सांगता कधीच घेत नाही मग काय तर ठीक आहे आपण असं करूया का की प्युअर व्हेज ऑफ स्वीट्स त्यासाठी आपण सरळ छानपैकी गुजराती थाळी घेऊया गुजराती थाळी चालेल नाही नाही कशी चालेल अहो असं काय करता तुम्ही परत या वयात तुम्हाला तुमच्या शुगरची आणि मला माझ्या फिगरची काळजी नको का घ्यायला चालले गुजराती थाळी खायला शुगर आणि फिगर म, मी विसरलो होतो बर का मी तुला एक सांगू तूच सांग ना मला काय कुठे जाऊया ते नाही नाही मी नाही म्हणजे तुम्ही सांगाल तिथे तिथेच जाऊ आपण <laughs> माझ्या आवडीप्रमाणे मी म्हणेन तू मंडळी ऐकलत ना ती देखील वाचत किती विचार करते ते संसार हा सुखाचा मंडळी मंडळी तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी आरशा स्वतःला इतका वेळ का निहाळतो येते आमच्या लग्नाला बरीच वर्ष होऊ नये मी नेहमी मजेत का दिसतो याचं कारण काय तुम्हाला माहिती आहे एकच मी आणि माझी बायको आम्ही दोघ एकमेकांच्या आवडीचा कायम विचार करतो आता आज आम्हाला एका लग्नाला जायचंय म्हणून खास तिच्या आवडीचा हा सूट मी घातलेला आहे आणि तिने दाखील डालेंग येस yes? हगम काय मी कधीच तयार झालो आणि तू अजून आहो मी साडी नेसणार आहे आता तुम्ही सांगा <laughs> साडी नेसू कुल टीनेस गा तू साडीत सुंदरच दिसतेस ते तर आहेच हो पण तरी सुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही म्हणाल तीच माझ्या आवडीप्रमाणे मी म्हणेन ती ऐकतात ना ती देखील माझ्या आवडीचा किती विचार करते ते हे बघ हां तू असं कर तू मस्त पेकी पैठणीनेस पैठणी नाही नाही अहो पैठणी फार किमती असते ती जवळच्या नातेवाईकांनी नेसायची असते पाहुण्यांनी नाही हो पाहुण्यांनी नाही नाही ठीक आहे मग ती गेल्या महिन्यात विकत घेतलेली चंदेरी ठिपके असलेली काळी साडी काळी काहीतरीच काय तुमचं लग्नासारख्या शुभ कार्याला काळी अहो नाही हो काळा रंगा अजिबात शोभत नाही पण माझा हा सूट तर... तो चालतो हो पण आम्ही बायका वधूच्या अगदी जवळ असतो ना म्हणून नाही चालत काळा काळा रंग शोभत नाही काय नाही ठीक आहे मग तू असं कर तुझी थी, तुझी ती ती हिरवी निळी झाडी बघ हिरवी निळी हिरवी निळी ती गांतता दिली होती का हिरवी निळी अहो काय तुमचं साधे रंग नाही कळत तुम्हाला हिरवी निळी म्हणे अहो मोरपंखी म्हणतात त्याला किती छान रंग आहे तो मोरपंखी मोरपंखी तीच ती नेस तीच ती नाही 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 ती साडी नाही नेसणार आता का का, का? असं काय करता का 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 म्हणे रमेश मामाच्या मुलीच्या लग्नात तीच नव्हती का नेसली मी साडी सगळ्यांना किती आवडली होती माहिती मग आवडली होती म्हणूनच तीच साडी पुन्हा किती वाईट दिसेल काय म्हणतील सगळे लोक कि तीच ती एकच मोरपंखी साडी तेव्हाही नेसली आताही नेसली साडी पॉईंट आहे पुन्हा पुन्हा एकच साडी अरे बाप रे मी अगदी विसरलो तू असं ती 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 पिवळी पिवळी साडी आहे ना न्यू इयर पार्टीत नेसली होतीस ती यू मीन ऑर्गनजा साडी विथ क्रीम बॉर्डर यस 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 ती ती की नाही एखाद्या फॅशनेबल इव्हेंटला नेसायला ठीक आहे हो ट्रेडिशनल लग्नाला अजिबात सुटेबल नाही ती तुम्ही काहीही ऑप्शन देता हो अच्छा ठीक आहे मग आता तूच तुझ्या आवडीची कुठलीही साडी नेस माझ्या आवडीची नाही नाही असं काय करता मी तुम्हाला विचारलं की नाही आता तुमच्या आवडीप्रमाणे आणि तुम्ही म्हणाल तीच बघा बग बघा <laughs> तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही म्हणाल ती असं म्हणाली ती ऐकलत ना मंडळी माझ्या आवडीचा किती विचार करते ते हा तर मंडळी आता मी साठी ओलांडली आहे आणि माझी बायको ती सुद्धा साठी ओलांडण्याच्या उंबर आहे हां तर वयोमानानुसार थोडे बहुत विकार हे होणारच हल्ली बरं का माझ्या एक लक्षात आलं आहे की आमच्या सौना जरा जरा कमी ऐकू येत आहे म्हणजे कदाचित कानाचं यंत्र घ्यावं लागेल असं दिसतंय पण काय का तिला सरळ असं काही म्हणणं बरोबर नाही त्याच्या आधी आपण तिला कमी ऐकू येत आहे याची खात्री करून घ्यावी नाही का आ, आता बघा मी इथं वरांड्यात आहे आणि तिकडे आतमध्ये स्वयंपाकघरात माझी बायको काम करते आहे तेव्हा आपण इथूनच तिची ऐकू येण्याची चाचणी सुरू करूया अगय अगं मी ऑफिसातून आलोय आता मला तुझ्या हातचा फक्कसा चहा प्यावासा वाटतोय चहा टाकतेस का नाही काहीही उत्तर नाही तेव्हा आता सरळ घरात जाऊन विचारावं हे बरं अग ए अगं मी ऑफिसातून आलोय आता मला अगदी तुझ्या हातचा फक्कडसा चहा प्यावासा असा वाटतोय चहा टाकतेस का नाही काही उत्तर नाही आता मात्र स्वयंपाकघराच्या घराच्या शेजारच्या खोलीतूनच विचारावं डालिंग डालिंग मी आलेलो आता मला अगदी तुझ्या हातचा फक्कड चहा प्यावासा वाटतोय चहा टाकतेस अरे चहा काहीच उत्तर नाही तिसऱ्यांदा आता मात्र नक्कीच कानाचं यंत्र घ्यावं लागेल असं दिसतंय पण आता मात्र सरळ स्वयंपाकघरात जाऊन तिला चहा टाकायला सांगावा आणि हो चहा पिता पिता तिची हां ऑडिओमेट्री म्हणजे ऐकू येण्याची चाचणी करायला सांगावी डार्लिंग अग आता मला अगदी तुझ्या हातचा फक्कडचा चहा प्यावा असा वाटतोय चहा टाकतेस का गो टाकलाय टाकलाय मी तीनदा तुम्हाला सांगितलं न हो हा अहो काय हे तीच तीच गोष्ट तुम्हाला किती वेळा सांगायची हो जरा दमधारा एका मिनिटात होईलच हा एका मिनिटात मंडळी आता नक्कीच कानाचं यंत्र घ्यावं लागेल असं दिसतय पण पण ते माझ्यासाठी सौसाठी नव्हे किती विचार करते होती माझा हा घ्या चहा घ्या हो घ्या म्हणते ना चहा घ्या हो, 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 हो। संसार हा सुखाचा हे नभोनाट्य आत्ताच आपण ऐकलत लेखक होते चंद्रकांत बर्वे कलाकार सुधीर जोगळेकर आणि राजश्री जोशी निर्मिती सहाय्य पद्मजा पाटील लिघे सादरकर्ते आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती श्रोतेहो आताच आपण ऐकत होतात नभोनाट्य उस्काल याचे लेखक होते गोविंद मोकाशी यातील सहभागी कलावंत सुहास साळवी सुधा घाणेकर प्रदीप तेंडुलकर उमा कुलकर्णी आणि तनुजा साळवी करते होते गोविंद मोकाशी